भैया जी एक लीटर जास्ती देना। मी भैया नाही, भैया नाही, मी विजय। विजय, विजय चव्हाण मराठी सिनेमा सृष्टीमध्ये 4 दशकांहून अधिक काळ विविध रंगी भूमिका करून रसिकांना खदखदून हसायला लावणारा एक चतुरस्त्र नट। तू बी आणि मी बी, दॅट्स द डिफरेंशिएशन। चला जगाव की मराव, एक सवाल आहे फक्त, एक सवाल। या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या भांड्यावरून जगावं बेशरम लाचार आनंदानं, की चाललं फेकून द्यावं सर्व द्यायचं लागतं आणि करून टाकावा सगळ्यांचा शेवट एकाच प्राणानं। महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेलं हे व्यक्तिमत्व मराठी सिनेमा सृष्टीत येण्यापूर्वी रंगभूमीवर विविध नाटकांमधून रसिकांना मंत्रमुग्ध करू लागलं। काय 1001 वेळा लिहिलंय? कोणी दामू न काहीतरी सांगू नकोस, पहिल्या पानावर लिहिलंय, मागची सगळी झेरॉक्स आहे। मराठी आणि हिंदी रंगभूमी, छोटा पडदा किंवा रुपेरी पडदा गाजवणाऱ्या या कलाकारानं प्रत्येक भूमिका करताना त्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला। ओ माय, आय एम एक्सट्रीमली सॉरी, बिकॉज फॉर लास्ट 10 इयर्स आय वाज इन लंडन, कॅनडा, अमेरिका, कणकवली, कुडा, यू नो, दॅट्स व्हाय फॉरगॉट एव्हरीथिंग। माय गॉड, माय गॉड, केसाची सुतार फेणी झाली, दातारची फणी झाली, तरी चेहऱ्यावरच तेज आहे तसंच। अनेक नामवंत कलाकारांसोबत काम करताना सहाय्यक कलाकार म्हणून स्वतःच्या भूमिकेची वेगळी छाप पाडणारा हा कलाकार तू सुख करता, झिलग्यांची खोली, सगळे सभ्य पुरुष, सासरे बुवा जरा जपून, भागम भाग यांसारख्या अनेक नाटकांमधून रसिकांना आपल्या अभिनयाचं दर्शन घडवित राहिला। काय नवीन नाटक वगैरे करताय का? केलं असत रे, पण तुझ्यासारखे हिरो आता कुठे मिळते? पण या अभिनेत्यानं मुरुची मावशी या नाटकात साकारलेला अभिनय आपण साऱ्यांच्या चांगलाच लक्षात राहिला। स्त्री वेशात जास्तीत जास्त काळ वावरलेला पुरुष कलावंत म्हणून, उंच बांध्याचा, रांगडं व्यक्तिमत्व असणारा आणि विनोदाची अचूक जाण असणारा हा कलाकार जेव्हा साडी नेसून मावशीची भूमिका साकारतो तेव्हा तितकाच नाजूक वाटतो। प्रधानजी, खरं सांगू का, तुम्ही आले केसाला जे काही कलप लावतो ना, त्यामुळे तुम्ही फार देखणे दिसता। या नाटकाचे अनेक प्रयोग झाले, बऱ्याच प्रयोगांना हाऊसफुलचे बोर्डही लागले। काय बाबा, काय आई पायलट? पायलट ना। अरे वा, आई पण तुम्ही आणि बाबा पण तुम्ही, गंमत आहे, टू इन वन। पण केवळ रंगभूमी पुरताच हा नट मर्यादित नव्हता, त्याला त्याच्या अभिनयाचं कौशल्य चित्रपट सृष्टीतूनही दाखवायचं होतं आणि अखेर त्यांना पहिला चित्रपट मिळाला तो 1985 साली वहिनीची माया, ज्यात रवींद्र बेर्डे आणि रमेश भाटकरांसोबत विजय चव्हाण हा नवा कलाकार आपल्याला अभिनय करताना पाहायला मिळाला। पण त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। घोळात घोळ, धुमाकूळ, बलिदान, शेम टू शेम, माहेरची साडी यांसारख्या विविध सिनेमांमधून आपल्याला विजय चव्हाण विविध भूमिका साकारताना पाहायला मिळाले। पण त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती महेश कोठारेंच्या काही सिनेमांमुळे। शुभमंगल सावधान या सिनेमामध्ये पहिल्यांदा महेश कोठारेनं आपल्या सिनेमात विजय चव्हाण यांचं कास्टिंग केलं। अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे चित्रपटसृष्टीमध्ये विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध असतानाच सहाय्यक नटही तितकाच प्रभावी विनोद करू शकतो हे विजय चव्हाण यांच्या अभिनयानं दाखवून दिलं। हे नाटक आणखी किती दिवस चालणार? आताचा पहिला अंक सुरू झालाय, म्हणजे अजून 2 अंक शिल्लक आहेत। अजून 2 अंक? हे बाबा, हे सगळं आपल्या अंगाशी नाही येणार। अरे यू डोन मरो यार। काय? डोन वरो काय? वरीज वरीज नको। महेश कोठारेच्या प्रत्येक सिनेमाचा भाग बनले ते विजय चव्हाण। झपाटलेला, माझा छकुला, चिमणी पाखर, पछाडलेला, 2006 सालचा शुभमंगल सावधान, जबरदस्त, दुभंग, महेश कोठारेच्या या प्रत्येक सिनेमामध्ये विजय चव्हाण अभिनय करताना दिसले। तर दुसरीकडे मराठी सिनेमासृष्टीतल्या नामांकित कलावंतांसोबत सहाय्यक कलाकार म्हणून आपली छाप पाडत असताना विजय चव्हाणांनी मराठी सिनेमासृष्टीच्या मुख्य नायकांसोबतही अनेक सिनेमांमध्ये स्क्रीन शेअर केली। मग तो लक्ष्मीकांत बेर्डे असो, अशोक सराफ असो, भरत जाधव असो किंवा मकरंद अनासपुरे। काय जमन आलाय बघा, बायको पप्पी मागते, नवरा नाही सांगतोय। आमच्या वेळेला अशा मी लाडाने जायचो आणि निरनिराळ्या अभिनेत्यांसोबत काम करत असताना विजय चव्हाण यांना विविध दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली। पुरुषोत्तम बेर्डे यांच्यापासून अगदी केदार शिंदे
आणि विजय पाटकरांसोबत त्यांची चांगलीच ट्युनिंग जमली. केदार शिंदेच्या बहुतांशी गाजलेल्या चित्रपटांचा भाग बनले ते विजय चव्हाण. जत्रा या चित्रपटामध्ये विजय चव्हाण यांनी साकारलेली कानोळ्यांची दुहेरी भूमिका आपल्या चांगलीच लक्षात राहते, म्हणूनच आपण नेहमी या कलाकाराला पसंत केलं. तुझं नाव नक्कीच गिनीज बुकात जाणार. कशासाठी? तू पहिला मुलगा असेल ज्याने आई वडिलांचं लग्न ठरवलं. अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या विजय चव्हाणांनी त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर जिवंत केल्या, म्हणूनच ते आपल्या सगळ्यांच्या कायम स्मरणात राहतात. तुमच्या गळ्या शपथ. मग आतापर्यंत इतकी नाटकं केली त्याचं काय? ती बरी चालायची. भरत जाधवच्या बहुतांशी चित्रपटामध्ये विजय चव्हाणांनी सुद्धा खारीचा वाटा उचललाय. अरे व्हेन आय एम देअर डोंट डू लिव्हर. डोंट डू लिव्हर म्हणजे? तू काळजी करू नकोस. तुमचं इंग्लिश जाम कच्चं आहे. भरत आणि विजय चव्हाण यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री आपल्याला यांसारख्या अनेक चित्रपटांमधून जरी पाहायला मिळाली असली तरी रंगभूमीवर या दोन नटांनी घातलेला गोंधळ आणि हास्याचे लगावलेले षटकार श्रीमंत दामोदर पंत या नाटकामधून पाहायला मिळतात. दामू आले. मी दामूच. हे दामू बेटा, आता ते नयन भाभी आहे ना, तुला ग्लाच्यातनं पाणी आणणार, ते पुरकन प्यायचं आणि होरकन झोपायचं. काय बडबडत आहे? अरे मेल या नयन पाणी आणेल ते बेशरम पी आणि नाले का हलकटा झोप रे. सिनेसृष्टीत काम करत असताना फेम पासून बऱ्याच अंशी दूर राहणारा हा कलाकार आपल्या कामाला प्रथम प्राधान्य देतो. यांचा मुलगा वरद चव्हाण सुद्धा चित्रपट सृष्टीत कार्यरत आहे. मुलानं आपल्या नावाचा वापर न करता सिनेमा सृष्टीत स्वबळावर काम मिळवावीत असा हट्ट असलेल्या विजय चव्हाणांच्या मुलानं अजूनही चांद रात आहे, मंगळसूत्र यांसारख्या मालिका तर ऑन ड्युटी 24 तास, खो खो आणि वात्सल्य यांसारख्या सिनेमांमधून अभिनय केलाय. प्रत्येक दशकामध्ये विविध चित्रपटांच्या माध्यमातून केवळ विनोदी भूमिकाच नव्हे तर काही गंभीर भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं. या गोल गोल डब्यातला, हलाल, वन रूम किचन यांसारख्या सिनेमांमध्ये विजय चव्हाणांनी केलेली भूमिका रसिकांच्या चांगलीच लक्षात राहते. उभ्या आयुष्यामध्ये सिनेसृष्टी, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावरच्या मालिका या प्रत्येक विश्वामध्ये त्यांनी आपलं एक अनोखं वलय निर्माण केलं आणि त्या वलयाभोवती आजही आपल्याला पाहायला मिळतं ते त्यांच्या चाहत्यांचं प्रेम. अशा या प्रतिभासंपन्न कलाकाराला पुरस्कारांची हाव नाही, सिने चाहत्यांच्या हृदयात पक्क केलेलं आपलं स्थान हेच त्यांना श्रीमंत बनवतं. आपल्या आवडत्या कलाकारांची माहिती मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बायोग्राफी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.